आणि आता बातम्या विस्ताराने. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमधील बेसुमार वाळू माफियांकडून वाळू चोरी होत होती. चंद्रभागेच्या या पवित्र पात्रात अनेक साधू संतांच्या समाधी आणि पुंडलिक मंदिर आहे. या पुंडलिक मंदिर आणि साधू संतांच्या समाधीजवळील वाळू माफियांनी वाळू चोरून नेले असताना चंद्रभागेच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चंद्रभागेच्या नदी पात्रातील मंदिरास धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून कोळी समाज होडी व्यवसाय करत असतो. त्या कोळी समाजातील युवकांनी अनेक वेळा प्रशासनाला कळवलं होतं, तरी प्रशासनाने ह्याची दखल घेतली नाही. अशा खड्ड्यांमुळे वारकऱ्यांना आपला जीव या ठिकाणी गमवावा लागला आहे. हे काम महसूल प्रशासनाचं आहे, परंतु तात्पुरत्या स्वरूपात पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिली आहे. सकळ तिरते घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखेली या वर्षानुवर्ष अशा तर नाफतार या चंद्रभागेच्या वळवंटाच्या तर दुर्दशा पाहून मन हेलावून जाते. खरंच या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळं साधू संतांच्या अशा तर नाफताऱ्या समाध्या संत शिरोमणी पुंडलिक रायचं अवतार मंदिर ही धोक्यात आलेलं आहे. वर्षानुवर्ष अशा तर नाफतार या आंदोलन छेडून सुद्धा आणि या ठिकाणी अशा तर अनेक वर्तमानपत्रातून सुद्धा ह्या बातम्या गेलेल्या असताना या ठिकाणी म्हणावं असं प्रशासनाचं लक्ष नाही. महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही नम्र विनंती करतो. समस्त महादेव कोळी समाज पुंडलिक देवस्थान पंच कमिटी चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले असून आम्ही पंढरपूर नगर परिषदेच्या मार्फत तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे. तरी चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेले साधू संतांच्या समाधी असतील तसेच पुंडलिक मंदिराला या खड्ड्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. तरी मी महसूल प्रशासनाला एक नम्र विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवून घ्यावे व जे आता वारकरी भाविक भक्त असतील तरी आंघोळीसाठी चंद्रभागेच्या पात्रात येऊन काय धोका निर्माण होऊ नये यासाठी महसूल विभागाने लवकरात लवकर यात लक्ष घालून हे चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवून घ्यावे. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.